जनतेच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांचा आदर करून आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधनं अपक्ष उमेदवारी आज मी दाखल करत आहे. 100%. आम्हाला सर्वांना अपेक्षा होती की महाविकास आघाडीमधून निष्ठावंतांना एखाद्या निष्ठावंतांना मिळालं असतं तरी चाललं असतं अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण सगळ्यांचा निराशा झालेली आहे. पण आज त्यामुळे मी आज अपक्ष अर्ज दाखल करत. महिला वर्गाचं मोठं समर्थन तुम्हाला मिळतं आहे, एकूण परिस्थिती पाहता महिलांची जी ही आहे इथे टक्केवारी आहे ती पुरुषांच्या तुलनेने आहे, विजयाची काय खात्री? 50% जास्त महिला महाराष्ट्र मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि महिला वर्ग हा अतिशय भावनेने जोडलेला आहे आणि त्यामुळे मला 100% खात्री आहे की महिलांची साथ आणि माझ्या भावांचा आधार हा नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल असं मला विश्वास आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो, कशा पद्धतीने तुमचा विकास तुम्ही मानता काय महाविकास आघाडीला? नाही, आता हे सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा विचार करून मी आज उमेदवारी अर्ज दाखल करते. माझी कोणत्याही नेत्यावर नाराजी नाही आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. विजय, एक दिवस तुम्ही शरद पवार साहेबांसोबत मुंबईला होता, काय चर्चा झाली होती, काय त्यांची नेमकी भूमिका होती? आदरणीय साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, आदरणीय ताईंनी प्रयत्न केले की मला उमेदवारी मिळावी म्हणून, पण शेवटी हे तिळी भावंड आहे जसं महाविकास आघाडी म्हणून आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी अडचण आली.